गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन कविता क्रमांक 6 आभाळाची लेकरे, आभाळाची अम्मी लेकरे ही कविता अभ्यासणार आहोत। त्या कवितेचे कवी वसंत बापट हे आहेत। त्यांचा जन्म 1922 आणि त्यांचा मृत्यू 2002 झाला। ते प्रसिद्ध कवी आहेत। त्यांची 11वी दिशा, सखीना, प्रवासाच्या कविता, शिंग फुंकिली रणी, मानसी, शूरमर्दाचा पोवाडा, मेघहृदय, तेजसी, राजसी हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। चंगामंगा, अबडकत बडक, आम्ही बालगोविंद हे बालवाङ्मय म्हणजे हे लहान मुलांसाठी लिहिलेल्या प्रवास वर्णन आहेत, बालवाङ्मय आहेत। ठीक आहे, कोणतं चंगामंगा म्हणजे लहान मुलांच्या कथा, अबड कत बडक आम्ही आणि बालगोविंद हे बालवाङ्मय आहे, 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। 12 गावचं पाणी सुद्धा त्यांचं प्रवास वर्णन पुस्तक आहे, कथा लिहिली आहे त्यांनी, ती सुद्धा प्रसिद्ध आहेत। सर्व माणसे निसर्गाची लेकरे आहेत। या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो। प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार व संदेश दिला आहे। प्रस्तुत कविता झिंग फुंकिले रणे या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। या कवितेत काय सांगितलं आहे की सर्व माणसे ही निसर्गाची लेकरे आहेत आणि या कष्टकऱ्यांमध्ये माणुसकीचे नाते अभंग असल्यामुळे, अभंग म्हणजे अतूट असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो, ते सगळे एक असतात, भेदभाव नसतो। प्रस्तुत कवितेतून कवीने हा मानवतावादी व उदात्त विचार असा संदेश दिलेला आहे आणि ही कविता शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। कविता आभाळ, इथे बघा सगळे मुलं एकत्र आहेत, एकमेकाच्या हातात हात घालून आहेत, म्हणजे आभाळाची आम्ही सगळी लेकरे आम्ही एक आहोत। आमच्यामध्ये कुठलाही प्रकारचा भेदभाव नाही, वर्णाचा नाही, जातीचा नाही, पातीचा नाही, वर्णाचा नाही, रंगाचा नाही, कोणत्याच याचा भेदभाव नाही। आम्ही इमान आमचा एक आहे। इमान म्हणजे जे काही सत्यता आहे ती आमची एक आहे, निष्ठा आहे, प्रामाणिकपणा आमचा हा सगळा एक आहे। आम्ही एकाच मातीचे मुलं आहोत, म्हणजे एकाच मातीत जन्मलेले मुलं आहोत, म्हणून आमचा इमान हा एकच आहे असं या कवितेत सांगितलेलं आहे। आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही। काय सांगितलं आहे की आभाळाची आम्ही लेकरे आहोत, काळी माती आमची आई आहे। आमची आई कोण आहे, प्रत्येकाच्या आईचं नाव वेगवेगळं नाही, आमची आई एकच आहे, ती म्हणजे काळी माती, म्हणजे आपली भूमी, जमीन, धरणी, ठीक आहे, ती आमची माता आहे। जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, म्हणून आमचा जातही वेगळी नाही हा आणि आमचा धर्मही वेगळा नाही। पाऊस पाडणाऱ्या आभाळाची आम्ही लेकरे आहोत, आम्ही बाळे आहोत। आभाळाची आम्ही, जो पाऊस पाडतो तो आभाळ, त्याची आम्ही लेकरे आहोत। आणि पीक देणारी काळी आई, पीक जी देते आपल्याला, अन्न जी पुरवते ती काळी आई, त्या आईची आम्ही लेकरे आहोत। आभाळ आमचा पिता, म्हणजे काय आहे आभाळ, हे काय झालं, आमचा पिता आहे आणि काळी आई ही आमची माता आहे, माता म्हणजे आई आहे। आम्ही निसर्गाची बाळे आहोत याशिवाय, म्हणून आमची जात वेगळी नाही आणि आमचा धर्मही वेगळा नाही, सर्व एकच आहे। नंतर श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही। श्रमरूपी गंगा म्हणजे जो आपण श्रम करतो, कष्ट करतो, त्याला एक हे दिलं आहे, नाव दिलं आहे श्रमरूपी गंगा, म्हणजे जी श्रम करतो ती अशी आमची नदी जी वाहत असते, श्रम करणारी नदी, आपण श्रम करतच असतो ना, ती नदी श्रमगंगेच्या तीरावरती, तीर म्हणजे काठ, किनारा, श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची अमुची वस्ती, अशा श्रम करणाऱ्या नदीवर आमची काय आहे, वस्ती आहे। आम्ही आमच्या कष्ट करणाऱ्या लोकांची आमची वस्ती आहे। श्रमरूपी गंगेच्या काठावरती आम्हा कष्टकऱ्यांची वस्ती आहे, म्हणून नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही। कष्ट आम्हास गंगेसारखे पवित्र आहे, गंगा नदीचं पाणी जसं पवित्र असते तसे आमचे कष्टसुद्धा आम्हाला खूप पवित्र आहेत। आम्ही सर्व कष्टकरी आहोत, याशिवाय आम्हाला निराळे नाव नाही, त्याशिवाय आम्हाला निराळे नाव नाही आणि आमचा गावही वेगळा नाही, तो एकच आहे।
इमान आमुसा आम्हा एकच ठावे, इमान आम्हा एकच ठावे, इमान म्हणजे प्रामाणिकपणा, ठीक आहे, इमान आमचा एकच ठावे, घाम गाळून काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा स्वर्ग वेगळा नाही, इमान आमचा एकच ठावे, घाम गाळून काम करावे, घाम गाळून अतोनात कष्ट करून काम करायची ही आमची एकच निष्ठा आम्हाला माहीत आहे, काय घाम गाळून अतोनात कष्ट करून हेच आमचा इमान आहे, हाच आमचा प्रामाणिकपणा आहे आणि आम्हाला तोच ठावे एकच ठावे, आम्हा एकच ठावे, तोच प्रामाणिकपणा आम्हाला माहीत आहे, कष्ट करणे आणि घाम गाळणे यापरते आम्हाला वेगळा कर्म नाही, म्हणजे याशिवाय आम्हाला कोणतेही काम नाही, प्रामाणिकपणा हाच आमचं सर्वस्व आहे, हेच आमचं काम आहे, याशिवाय आमचा मार्गही वेगळा नाही आहे आणि आमचा स्वर्गही वेगळा नाही, म्हणजे इमानाने कष्ट करून काम करणे हेच आमचे एकमेव कर्म आहे, हाच आमचा स्वर्गसुद्धा आहे, आमचा स्वर्गात जाण्याचा एक मार्ग आहे. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. माणूस माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते. पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. माणुसकी माणुसकी म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये माणुसकी असावीच, ठीक आहे. आम्ही मानवतेचे अतूट नाते जपतो, आम्ही काय करतो मानवतेचे अतूट नाते जपतो. माणुसकीचे अभंग नाते, अभंग म्हणजे अतूट, अभंग म्हणजे अतूट, न तुटणारे न भंगणारे, अभंग याचा अभंग म्हणजे न भंगलेले, न तुटणारा, न भंगलेले, अभंग म्हणजे न भंगलेला, अभंग अतूट यालाच मराठीत समानार्थी शब्द आहे, अतूट न तुटणारे नाते आहे. माणुसकी प्रत्येक व्यक्तीमध्ये जी माणुसकी असते ती न तुटणारी असते, असं आमचं एक नातं आहे. आम्हीच आमचे भाग्य विधाते, भाग्य विधाते म्हणजे भाग्य म्हणजे नशीब, दैव, आणि विधाता म्हणजे परमेश्वर, भाग्याचा विधाता, नशिबाचा परमेश्वर, नशिबाचा देव. आम्हीच आमचे भाग्य विधाते, आमच्यामध्ये माणुसकी आहे आणि आम्हीच आमच्या भाग्याचे विधाते आहो, म्हणजे आमच्या नशिबाचे आम्ही देव आहो, परमेश्वर आहो, त्यामुळे आमचा पंथही वेगळा नाही आणि आमचा संतही वेगळा नाही. आम्ही मानवतेचे अतूट नाते जपतो, काहीच आमचे आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत, आम्हीच आमचा उद्धार करणारे आहोत, या वेगळा आमचा संप्रदाय नाही, या परता आमचा साधे पुरुष साधू पुरुष नाही, याच्याशिवाय आमचा कोणी संत नाही, साधू नाही, म्हणून माणुसकी हाच आमचा पंथ आहे आणि संत आहे, म्हणून आमचा माणुसकीच हा आमचा पंथ आहे आणि आमचा संत आहे, तो वेगळा नाही. कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ, आस वेगळी नाही आम्हा ध्यास वेगळा नाही. कोटी 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 म्हणजे कितीतरी करोड, कोटी कोटी जगन्नाथ रथ म्हणजे सामूहिक प्रयत्नातून सहकार्याने केलेले मोठे रथ. तर जगन्नाथ रथ, जगन्नाथपुरीमध्ये जो रथ चालतो लॉर्ड जगन्नाथ म्हणजे जगन्नाथ देवाचा, तो अनेक लोक त्याचा हात पकडण्यासाठी रथ तोडण्यासाठी येत असतात. का बरं? कारण की ती माणुसकी आहे, ती श्रद्धा आहे जगन्नाथ, म्हणजे काय त्याचा इथे का बरं तो शब्द उच्चारला आहे जगन्नाथाचा रथ ओढणे, म्हणजे की सहकार्याने ते काम करतं, त्यासाठी कुठचा पैसा मिळत नाही आणि कशाची हाव लागत नाही, पैसा मिळत नाही, तो जगन्नाथ रथ ओढण्यासाठी त्या दोरीला हात लावण्यासाठी किती तरी दुरून लोक येत असतात की तिथे तो आपला थोडासा तरी हातभार लागावा, सहकार्य लाभावे, म्हणून इथे तो शब्द वापरला आहे की जगन्नाथ रथ ओढून नेऊ, म्हणजे सहकार्याने आपण काम करू. कोट्यावधी भारतीयांच्या मजबूत हातांनी नवसमाज निर्मितीचा जो जगन्नाथ नवसमाज निर्मितीचा जो जगन्नाथ रथ आहे, इथे तसं सांगितलं आहे जगन्नाथ रथा कशा जगन्नाथ रथ कशाचा आहे, नवसमाज निर्मितीचा, कशाचा आहे, नवसमाज निर्मितीचा जो जगन्नाथ रथ आहे तो ओढून न्यायचा आहे, जगन्नाथ रथ ओढून नेणार आहोत. या वेगळी आमची कोणतीच इच्छा नाही, याच्याशिवाय आमची आस, आस म्हणजे इच्छा, पेपरमध्ये आलं होतं आस म्हणजे इच्छा. कोट्यावधी भारतीयांच्या बळकट म्हणजे मजबूत हातांनी
आपण जो नवसमाज निर्मितीचा जगन्नाथ रथ ओढून नेणार आहो त्याच्याशिवाय वेगळी आमची कोणतीच इच्छा नाही आणि या वेगळा आमचा कोणताही ध्यास नाही. ध्यास म्हणजे इच्छा, पण इच्छाच होते म्हणजे एकजुटीने सामाजिक कार्य करायचं आहे हेच आमचं ध्येय आहे. एकजुटीने आम्हाला सामाजिक कार्य करायचं आहे हेच आमचं ध्येय आहे. याच कवितेतून सांगितलं आहे की माणुसकीचे नाते जपणाऱ्या, जात धर्म पंथ याचे भेद न मानणाऱ्या, इमानाने कष्ट करणाऱ्या कष्टकऱ्यांचे मनोगत या कवितेत आपल्याला सांगितलेलं आहे. इमान ठेवायचं, माणुसकी ठेवायची, माणुसकीने प्रामाणिकपणाने आपले कर्म करत राहायचे आणि सहकार्याने कार्य करून आपणच आपला विकास करावा हा संदेशही या कवितेतून मिळाला आहे. एकटे न राहून सहकार्याने काम करायचं, कोणतेही काम कोणतेही कर्म हे सहकार्याने करायचं हेच आमचा हाच आमचा धर्मसुद्धा आहे असं या कवितेत कवींनी सांगितलेलं आहे. इथेच आपली ही कविता संपलेली आहे. सोबतचं लिखाण का मी पाठवणारच आहे, ठीक आहे. ही कविता समजली नसेल तर हाच वेळ दोनदा वाचायचा आणि कवितासुद्धा वाचून समजून घ्यायची, ठीक आहे. थँक्यू, धन्यवाद.